वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर बघायला मिळते, ती म्हणजे अनेक पदांच्या वेतन त्रुटी या लवकरच दूर होणार आहेत। बक्षी समितीचा अहवाल खंड 2 हा स्वीकारला गेलेला आहे आणि राज्य वेतन समितीचा अहवाल हा स्वीकारण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा मोठा निर्णय झालाय, त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ सुद्धा होऊ शकते, त्यांना त्यांच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर मानली जाते। सध्या सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुशांत, या अहवाल जो स्वीकारलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमकं काय काय मिळणार आहे? नक्कीच, जर आपण बघितलं असेल थोड्याच वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी असतील अधिकारी असतील यांच्यासाठी ही खुशखबर असणार आहे। कारण राज्य वेतन सुधारणा समिती म्हणजे बक्षी समितीचा जो अहवाल खंड 2 आहे तो आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला आहे, त्यामुळे अनेक पदांच्या ज्या वेतनाच्या त्रुटी होत्या त्या आता त्रुटी दूर होणार आहे आणि त्यांना त्यांच्या पदानुसार जे आहे ते वेतन मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून याची मागणी होत होती आणि हा अहवाल अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आलेला आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अनेक पदांच्या वेतन त्रुटी या दूर होतील आणि पदानुसार आता वेतन वाढ सुद्धा मिळू शकेल।